कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. रत्नागिरी येथे भाजप नेते आमदार चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर यावेळी त्यांनी कोकणातील जागांवर वाटाघाटी सुरू असून माजी आमदार बाळ माने हे भाजपमध्येच राहणार असल्याचं सांगितलं. सही भारतीय जनता पार्टीने झोपून काम केलं आणि उदय सामंतांना त्या ठिकाणी निवडून आणलं, त्यांचा विजय झाला. 2024 सुद्धा त्याच पद्धतीने पक्षाचा जो आदेश असेल त्या पद्धतीने आम्ही सगळेजण काम करू. आपण मॅडम किती राय म्हणतात ते माझा आपला मला पुन्हा प्रश्न आहे की आपल्या राईटला बसलेले बाळासाहेब माने जबाबदार नाही तर भाजप माझे आमदार आहे आणि सध्या त्यांनी स्वतः जाहीर केला की मी निघालो महाविकास आघाडीमध्ये. त्यांनी जाहीर केला बाळासाहेब माझ्या बाजूला. तुम्हाला काय समजलं वाटतं बाळासाहेब गुंतवणी देत आहे काय म्हणजे नेमकं काय तुम्ही नेता आहेत ना मॅडम भाजप. बाळासाहेब आमचे नेता आहे हे तुम्हाला मी सांगते. आम्ही सगळेजण त्यांना इथे बसलेले मागतो. बाळासाहेब या क्षणाला म्हणजे आज तारीख काय आहे 16 तारीख 4 वाजता माझ्या आणि राजेशच्या मध्ये बसलेले आहे. भारतीय जनता पार्टीचा बॅनर आहे, भारतीय जनता पार्टीचं पक्ष कार्यालय आहे. बघा प्रत्येकाला लढण्याची इच्छा असते ते काय वाईट आहे ना? नाही, प्रत्येकाला वाटते ना, कारण तेही आमदार राहून गेले आणि त्याच्यामुळे त्यांना अशी इच्छा असणं हे चुकीचं नाहीये. पण भारतीय जनता पार्टीचं तुम्ही जे मला सारखे सारखं एकच गोष्ट सारखी मला कळते तुम्हाला काय विचारायचंय, पण मला तुम्हाला हेच सांगायचंय की बाळासाहेब आमचे आहेत आणि बाळासाहेब आमचे राहतील. मग ते भाजपमध्येच राहतील का? नाही, कारण निवडणुका झाल्या, उमेदवार उमेदवार जाहीर झाले की ते दुसऱ्या पक्षात जाणार नाही असं तुम्ही का विचार? कारण त्यांनी स्वतःच जाहीर केलंय मत यांना सहकार्यांना. बाळासाहेब म्हणतात हे ना, त्या नेते आहेत. बाळासाहेब म्हणतात हे चुकीचं. आता तुमच्या समोर मी त्यांना विचारतो. बाळासाहेब भारतीय जनता पार्टीचं एक प्रामाणिक नेतृत्व आणि बाळासाहेब आता इथे बसले पण ते ऑलरेडी देवेंद्रजींशी बोलले असतील, ते बावनकुळे साहेबांशी बोलले असतील जे या सगळ्या गोष्टीचा निर्णय करतात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, बाळासाहेब आमचे आहेत आणि आमचे राहतील. Thank you.